Mama? Mama? मामा अरे कधी आलीस? आत्ताच. पण तू कुठे हरवली होतीस? काही नाही, असंच. आता तू कुठे निघालीस? बस ना गं, आपण जरा बोलूया. बोलूया. बोलण्यासारखं राहिलं काय आपल्यात? बोलायला लागलो की आपले वादच होतात. या 2 वर्षात तू किती दुरावली आहेस हे कळतंय तुझं तुला? काय बोलू मी तुझ्याशी? आता मोठी झाली आहेस तू, तुझा तुला सगळं कळतंय. माझा एक लग्न करतो, अशी एकटी राहू नकोस. सोपं नसतं ते. हे बघ मामा, मनाजोगतं कुणी मिळालं ना तर बघूया, पण केवळ लग्नासाठी लग्न असं म्हणून मी तरी लग्न करणार नाही. 3-4 वर्ष मी हेच ऐकतीये, याचा अर्थ काय जानकी? याचा अर्थ सोपा आहे. आय कॅन डू विदाउट मॅरेज. काय बोलतेस तू? अगं तुला घर आहे ना, जेव्हा बघावं तेव्हा बाहेर. आम्ही तुझी कुणीच नाही आहोत का की मित्रमैत्रिणी सर्वस्व आहे? बाबा प्लीज, सदैव माझ्या मित्रांचा उद्धार करत बसू नकोस. उद्धार कसला? तुझ्या मित्रमैत्रिणींचे विचार मला आवडत नाही एवढंच मला म्हणायचंय. उदाहरणार्थ ती सनोबार. हे बघ मामा, ती तुला आवडत नसेल पण ती मला आवडते. हेच ते जानकी, तू त्यांच्या आहारी चालली आहेस. इनफ मामा, इनफ. तू मघाशी म्हणालीस तेच बरोबर आहे. आपल्यात कुठल्याही प्रकारचे संवाद राहिलेलाच नाहीयेत, उरलाय तो फक्त वाद.